एक इंटरफेस ओपन होतो तुमचा प्रो इंजिनिअरिंग वाईफाय 4.0। तो इथे हा जो कॉर्नर आहे या कॉर्नर मधून तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी सॉफ्टवेअरचं नाव काय आणि हा वर्जन कोणता। तर हा प्रो इंजिनिअर वाईफाय 4.0। ओके, सो अशा प्रकारे हे दिसणार आहे। त्याच्यानंतर हे हा इंटरनेट इंटरनेट काही रिअल टाईम इंटरनेट जेव्हा तुम्ही इंटरनेटची कनेक्ट होता तुमचा डेस्कटॉप किंवा तुमचा सिस्टम त्या टाइमला रिअल टाईम काही टूल्स अवेलेबल आहे का ऑन। सो हा याच्यामध्ये एक ब्राउझर या स्क्रीनवरतीच ओपन होतो, तो काही अपडेट अवेलेबल आहे का याच्यामध्ये दिसत असतं, याच्यामध्ये हेल्प वगैरे तुम्ही मागू शकता। सो याचा असा काही यूज नाही आहे। सो याला मिनिमाइज करण्यासाठी ते एरो आहे इन्व्हर्टेड, त्याला क्लिक केलं की तो आतमध्ये चालला। ठीक आहे, परत इकडे कसा एरो आहे याच्यामध्ये पूर्ण स्क्रीन इथे छोटे छोटे एरो दिसत असतील तुम्हाला, त्या एरोचा यूज करून तुम्ही स्क्रीनला मॅक्झिमाइज मिनिमाइज करू शकता किंवा हाईट करू शकता। ठीक आहे, सो या ठिकाणी वेगवेगळे लोकेशन आहे, तुमचं डेस्कटॉप दिसेल, माय डॉक्युमेंट दिसेल, वर्किंग डिरेक्टरी दिसेल। सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत वर्किंग डिरेक्टरी वगैरे। त्याच्यानंतर वरच्या साईडला हे सगळा मेनू बार आहे तुमचा, फाईल मेनू आहे, एडिट मेनू आहे, व्ह्यू मेनू आहे, इन्सर्ट आहे, अनालिसिस आहे, इन्फो, अप्लिकेशन टूल विंडो अँड हेल्प। सो असे वेगवेगळे इथे विंडो आहे, मेनू आहे। त्याच्यानंतर हे फाईल एडिट व्ह्यू इन्सर्ट या मेनूच्या आतमध्ये काही टूल्स आहेत, जसं फाईलच्या आतमध्ये आहे न्यू, ओपन, सेट वर्किंग डिरेक्टरी वगैरे, हे सगळे टूल्स आहेत ना। तर हे टूल्स या ठिकाणी शॉर्टकट म्हणून तुम्हाला इथे दिसतील। आता एडिटमध्ये अंडू आणि कट, कॉपी पेस्ट हे सगळे टूल्स असतात, ते टूल्स शॉर्टकट म्हणून तुम्हाला इथे दिसतील, अंडू, रिडू, कट, कॉपी पेस्ट। ओके, सो हा खालचा आहे, तो शॉर्टकट बार आहे, या शॉर्टकट बारवरती तुम्हाला याच मेनूमध्ये आतमध्ये असलेले टूल डायरेक्टली जे कॉमनली लागत असतात आपल्याला ते टूल आपल्याला इथे पाहायला मिळतात। ओके, सो अशा प्रकारे हा इंटरफेस आहे या ठिकाणी, आणि एक एक टूल आपण इथे समजून घेऊ। सर्वात पहिले आपण फाईलमध्ये जाऊ आणि फाईलमध्ये न्यू म्हणू, न्यू इथनं पण न्यू म्हणू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला जर न्यू नसेल फाईलमध्ये जाऊन न्यू नसेल म्हणायचं असेल तर इथे पण एक ऑप्शन आहे न्यू म्हणून। ओके, हा जो पेपर दिसतोय तुम्हाला तिथे बघा नाव अपियर झालं, कंट्रोल न्यू, कंट्रोल प्लस एन दाबलं तरी सुद्धा एक नवीन फाईल ओपन होते, किंवा याच्यावरती फाईलमध्ये जाऊन सुद्धा न्यू होतं, किंवा इथे डायरेक्टली क्लिक केलं तरी सुद्धा न्यू होणार आहे। तर न्यू केल्यानंतर हा एक विंडो अपियर होते, त्या विंडोमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे, वेगवेगळे प्रकार आहेत ड्रॉइंगचे। ओके, म्हणजे जसं आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर वर्ड फाईल असते, एक्सेल फाईल असते, त्याच्यानंतर तुमची पॉवर पॉईंट फाईल असते, तशा प्रकारे प्रो इंजिनिअरमध्ये वेगवेगळ्या फाईलचे एक्सटेन्शन आहे किंवा वेगवेगळ्या फाईलचे प्रकार आहे। तर तुमची टू डी ड्रॉइंगची फाईल आहे का, तुमची थ्री डायमेन्शनल मॉडेलिंगची फाईल आहे का तुम्ही असेंब्ली करता आहे, ओके, का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताय, मॅन्युफॅक्चरिंग इन द सेन्स सीएनसी मशीन जर तुम्हाला माहिती असेल तर सीएनसी मशीनमध्ये जे जॉब कटिंग होतात त्याच्यासाठी पण प्रोग्रॅम प्रोईचा यूज करून आपण करू शकतो। सीएनसी जे सीएनसी मिलिंग मशीन असते, सीएनसी लेथ मशीन असते, ओके, सो त्याच्यावरती जे जॉब कट्स होतात त्याच्यासाठी प्रोग्रॅमिंग किंवा टूलचं डायरेक्शन, टूलचं पाथ आपण या प्रोई सॉफ्टवेअरचा यूज करून बनवू शकतो। ते सुद्धा टूल इथे अवेलेबल आहे। ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग इन द सेन्स टू डी स्केच, जे आता बिल्डिंग ड्रॉइंग्स असतात किंवा कुठलं कंपोनंट ड्रॉइंग्स असतात त्याच्यासाठी। त्यानंतर हे फॉर्मॅट, तुमचा A4 पेज, A6 पेज, A1 पेज, A2 पेज फॉर्मॅट बनवायचं असेल, तुम्हाला टेम्पलेट बनवायचं असेल तर या फॉर्मॅट याचा आपण उपयोग करतो। रिपोर्ट, डायग्राम, लेआउट, मार्कअप हे वेगवेगळे याच्यामध्ये फाईलचे प्रकार आहेत, बट आपला बेसिक फोकस आहे 3D मॉडेलिंगमध्ये स्केच, पार्ट आणि असेंब्लीवरती। हे जे वरचे तीन प्रकारच्या फाईल आहेत त्याचा आपल्याला यूज होणार आहे 3D मॉडेलिंगमध्ये। ओके, सो वन बाय वन आपण हे स्केच, पार्ट आणि असेंब्ली फोकस, फॉर टुडेज लेक्चर आपण स्केचवरती फोकस करणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर जेव्हा होईल तेव्हा पार्ट बघू आणि त्याच्यानंतर असेंब्ली बघू। तर ऑलरेडी स्केच, पार्ट आणि असेंब्लीचे व्हिडिओ आपल्याला ETEX सॉफ्टवेअरवरती बघायला S2 टाकणार। सो स्केच फाईल 2 हे मी नाव दिले इथे S2 आणि ओके म्हटलं। सो आता दुसरी फाईल माझी ऍक्टिव्ह झाली आहे S2। आता बघा दोन फाईल आहे, ही S1 आहे आणि ही S2 आहे, बट राईट नाव ऍक्टिव्ह कोणती आहे, ही आहे। जी फाईल ऍक्टिव्ह असेल तिच्या नावापुढे ऍक्टिव्ह असं देतात। आता समजा तुम्हाला S1 वरती जायचं असेल तर विंडोमध्ये जाऊ शकता, ओके, आणि इथे S1 आणि S2 हे दोन्ही फाईल दिसतात। आणि बघा स्केच फाईल 1, स्केच फाईल 2,
फाइल वन फाइल टू आणि त्याच्यापुढे त्याचं नाव s1.sec s2.sec तर .sec हा एक्सटेन्शन आहे ह्या फाईलचं एक्सटेन्शन आहे. तर तुम्हाला कोणती फाईल पाहिजे s1 पाहिजे तर s1 वर क्लिक करा. नाव s1 विल बी ऍक्टिव्ह बघू शकता तुम्ही. s2 तुमची अनऍक्टिव्ह झाली. तर अशा प्रकारे पाहिजे ती फाईल तुम्ही ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह करू शकता. सो नाव ही तुमची फाईल आहे आणि ही पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे सध्या. सो हे टूल तर झाले ओपन. आता न्यू टूलचा तसा काही यूज नाही. कॉपी सेव प्रिंट हे सगळे टूल नॉर्मल आहेत. आता या ठिकाणी ओरिएंट मोड हा एक टूल आहे. हा ओरिएंट मोड टूल तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत एखादा आपण 3D एखादा मॉडेल आपण किंवा एखादा स्केच आपण काढत नाही. त्याच्यानंतर हा झूम इन आहे. झूम इन केल्यानंतर आता सध्या पूर्ण स्क्रीन ब्लँक असल्यामुळे इन्फिनिटी पर्यंत झूम इन झालं तरी तुमच्या लक्षात येणार कारण काही रेफरन्स नाही की ज्याच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही बघाल की झूम इन होत आहे का नाही होत आहे. ओके असं झूम इन केलं तरी इन्फिनिटी स्पेस आहे. त्या इन्फिनिटी स्पेसमध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही कारण रेफरन्स अवेलेबल नाही. सो आफ्टर दॅट झूम आउट आणि हा रिफिट जे पण तुम्ही झूम इन झूम आउट जी झूम इन आणि झूम आउटची जी पण ऍक्शन केली असेल त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी समजा झूम आउटची ऍक्शन घेतली आहे तुम्ही त्यातनं बाहेर येण्यासाठी हा जो टूल आहे रिफिट तो वापरू शकतो. त्याच्यानंतर वायर फ्रेम म्हणजे आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करत असताना हिडन लाईन डॉटेड दाखवायचं बघ. तर या ठिकाणी हिडन लाईन ज्या असणार तुमच्या बट हे टूल तुमच्या हे जे आहेत वायर फ्रेम हिडन लाईन नो हिडन आणि शेडिंग हे जे 1, 2, 3, 4 हे क्यूब तुम्हाला दिसतात हे याचा रिअल यूज स्केचिंग या मोडमध्ये नाही आहे. याचा रिअल यूज जेव्हा तुम्ही 3D मॉडेल तुमच्याजवळ अवेलेबल असेल तेव्हाच या क्यूबचा हे जे 3 क्यूब आहे त्यांचं नाव आहे वायर फ्रेम हिडन लाईन नो हिडन आणि शेडिंग. या 4 क्यूबचा यूज तुम्हाला त्या 3D मॉडेलिंग जेव्हा आपल्याकडे अवेलेबल असेल तेव्हाच तुम्हाला कळू शकेल. सध्या तरी तुम्हाला ते कळणार नाही. त्याच्यानंतर प्लेन डिस्प्ले व्हायला पाहिजे प्लेन गेल्या पाहिजे बट सध्या हा 3D मॉडेल नसल्यामुळे तुम्हाला प्लेन हे काहीही तुम्हाला भले ऍक्टिव्ह आहे ते ब्ल्यू जेव्हा आपण याच्यावर क्लिक करतो तेव्हा हे ब्ल्यू होतात म्हणजे हे एनेबल होतात. जेव्हा आपण याच्यावर परत क्लिक करतो हे व्हाईट झाले म्हणजे हे डिसेबल झाले. बट सध्या हे याच्यात काहीही तुम्हाला दिसणार नाही जोपर्यंत आपण कुठल्या पण प्रकारचा स्केच काढत नाही. ओके तर आपण स्केच काढू त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे काय होतं एक्झॅक्टली. सेकंड गोष्ट जर तुम्हाला वायर फ्रेम पाहिजे असेल वायर फ्रेम म्हणजे जो तुमचा ग्राफ पेपरवरती स्क्वेअर 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 जो स्क्वेअर्स असतात ग्राफ पेपरमध्ये तर ग्राफ पेपरसारखा जर तुम्हाला लुक पाहिजे असेल त्याला ग्रीड म्हणतो डिस्प्ले ग्रीड. ओके सो ग्रीड डिस्प्ले केलं तर आपल्याला हे ग्रीड दिसतात. तर ग्रीड यासाठी असतात की रेफरन्स मिळतो एखादी स्ट्रेट लाईन आपल्याला काढायची असेल किंवा एखादी हॉरिझॉन्टल लाईन काढायची असेल तर आपल्याला एक रेफरन्स मिळतो त्या डॉटेड लाईनच्या ग्रीडमुळे. ओके सो ग्रीड डिस्प्ले करण्यासाठी आपण हा जो ग्रीड डिस्प्ले ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करू शकतो. त्याच्याने आपल्याला ग्रीड डिस्प्ले एखादा टूल आपल्याला समजत नसेल त्याचा काय अर्थ आहे तिथे हा व्हॉट इज दिस हा नावाचा एक टूल आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर हा डायरेक्टली त्याची हिस्ट्री देतो की या टूलचा यूज काय आहे. ओके एखादा टूल समजला नाही तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे डेस्कटॉप नाही लॅपटॉप नाही सॉफ्टवेअर नाही उद्या जाऊन तुम्ही लॅपटॉपचं अरेंजमेंट कराल सॉफ्टवेअरचं अरेंजमेंट कराल त्याच्यानंतर तुम्हाला समजलं नाही की बाबा मला हा टूल समजत नाही. सो व्हॉट इज दिस नावाचा हा एक टूल आहे इथे याच्यावर क्लिक करायचं आणि यू मे क्लिक ऑन एनी टूल. सो ते त्याच्याबद्दल तुम्हाला डायरेक्टली ही समरी किंवा हा जो लिटरेचर आहे ते तुम्हाला डायरेक्टली दाखवेल आणि याच्यात तुम्ही रीड करू शकता विथ एक्झाम्पल ते एक्सप्लेन केलं असतं. फॉर एक्झाम्पल हा लाईन टूल आहे तर लाईन टूलबद्दल पण तू सांगणार काय आहे बाबा टू क्रिएट अ लाईन युझिंग 2 पॉईंट्स हे सगळं सांगितलं त्यांनी की हॉरिझॉन्टल लाईन कशी लाईन बनते व्हर्टिकल लाईन कशी बनते तर ह्या सगळ्या या लाईन टूलने कशा बनवत हे त्यांनी सांगितलं फक्त या टूलचा वापर करायचा व्हॉट इज दिस. ओके सो अशा प्रकारे हा वरचा मेनू आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट मेन्यू जो आहे आपल्याला स्केचिंगसाठी तो हा इकडचा टूल बॉक्स. ओके स्केचिंग टूल बॉक्स किंवा स्केचर मॉड्यूल. सो हा जो स्केचर मॉड्यूल आहे याच्यामध्ये एक वन बाय वन एक एक टूल आपण बघू. ओके सो इथे फर्स्ट हा ॲरो समजा एखाद्या टूलमध्ये तुम्ही एंटर झाले तर त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी हा सिलेक्ट टूल किंवा वन बाय वन टूल हा आपण वापरतो. बट पहिल्यांदा त्याच्या आधी आपण लाईनपासून स्टार्ट करतो. तर लाईनचे प्रकार बघा किती स्ट्रेट लाईन टँजंट लाईन आणि सेंटर लाईन हे 3 प्रकारच्या लाईन इथे आपल्याला अवेलेबल होतं. पहिल्यांदा स्ट्रेट लाईन बघू आपण. बघा जसं तुम्ही लाईन टूल सिलेक्ट करता तर हा जो लाईन टूल आहे तो एनेबल झाला आहे ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय बाकी कोणतेच टूल इथे एनेबल नाही. आता समजा मी लाईन काढतोय ही लाईन काढली ओके
बट जोपर्यंत तुम्ही राइट क्लिक करत राहणार, तुमचा जो माउस आहे, माउसला तीन बटन्स आहेत, एक लेफ्ट बटन, एक राइट बटन आणि एक सेंटरचा स्क्रोल, असे तुमचे तीन बटनचा माउस आहे. ओके, सो तीन बटनच्या माउसपैकी तुम्हाला लेफ्ट बटन दाबायची आहे. जेव्हा पण तुम्ही लाईन टूल सिलेक्ट करता त्या टाईमला तुम्हाला लेफ्ट बटन दाबायची आहे. सो लेफ्ट बटन जेव्हा तुम्ही दाबता त्या टाईमला त्या ठिकाणी एक पॉईंट क्रिएट होतो आणि लाईन, एक लाईन तिथे संपते. ओके, तो अशा प्रकारे लाईन ड्रॉ होते. बट जोपर्यंत मी या टूलमधनं बाहेर जात नाही तोपर्यंत मी कंटिन्युअसली जर लेफ्ट बटन दाबत राहिलो माउसचा तर कंटिन्युअसमध्ये लाईन बनत राहणार या वर्कशीटवरती. पण आता मला या टूलमधनं बाहेर जायचं आहे, एक्झिट व्हायचं आहे, तर मग तर काय करावं लागेल? एक तर तुम्ही हा जो ॲरो याच्यावरती क्लिक करा, त्या टूलमधनं मी बाहेर निघलो. अदरवाईज तुम्ही एस्केप बटन दाबा तर तुम्ही त्या टूलमधनं बाहेर निघाल. ओके, सो आता मला ही पूर्ण जी या वर्कशीटवरती जी जेवढी पण ऍक्टिव्हिटी झाली समजा ती मला इरेज करायची असेल तर सिम्पली या कॉर्नरमध्ये मी माझा कर्सर दिला, लेफ्ट बटन दाबली माझ्या माउसची आणि अशा प्रकारे सिलेक्ट केलं सगळ्या गोष्टीला, सगळे रेड झाले. म्हणजे याचा अर्थ जेवढे जेवढे गोष्टी रेड झाल्यात, जेवढ्या जॉमेट्री मी वर्कशीटवर पाहिलं तर रेड झाल्या, म्हणजे त्या सिलेक्ट झाल्या आणि सिम्पली डिलीट बटन दाबली माझ्या कीबोर्डवरची, पूर्ण वर्कशीट माझी काय झाली, क्लिअर झाली. आता लाईन मला काढायची आहे तर असा लाईनची बटन दाबली मी, लाईनचा टूल सिलेक्ट केला आणि हा येलो मार्क क्रिएट झाला. आता या येलो मार्कला मी इथे पॉईंट केला आणि दुसरी लाईन, दुसरा पॉईंट मला कुठे पाहिजे, समजा इथे पाहिजे, झालं. आता तरीसुद्धा मी लाईन टूलमधनं बाहेर नाही निघले, मला एवढीच लाईन काढायची जेवढी स्क्रीनवरती आहे. आता ही दुसरी लाईन मला नाही काढायची, तर सिम्पली मी काय करणार, या बटनवर जाणार आणि क्लिक करणार टूल, त्या याच्यात मी बाहेर निघलो किंवा एस्केप बटन दाबले असं तरी गेलो असतो. तर आता मी लाईन क्रिएट करण्यासाठी काय केलं आहे, लाईन टूल सिलेक्ट केला, ज्या लोकेशनला मला लाईन पाहिजे त्या त्या तिथे मी स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी मी लेफ्ट बटन दाबली माउसची आणि ड्रॅग केलं. कुठे पाहिजे मला, आता वर्टिकल लाईन पाहिजे फॉर एक्झाम्पल तर वर्टिकल ड्रॅग केलं, इन्क्लाईन लाईन पाहिजे तर मी इन्क्लाईन ड्रॅग केलं. ओके, ज्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही ड्रॅग कराल माउसला त्या रिस्पेक्टमध्ये ती लाईन तशा प्रकारे ओरिएंट होणार आहे. समजा मी वर्टिकली ड्रॅग केलं आणि मला इथपर्यंतच हवी आहे, सो आता मी माउसचं लेफ्ट बटन दाबलं आणि तिथे सेकंड पॉईंट क्रिएट झाला आणि माझी लाईन कम्प्लीट झाली. आता मला या लाईन मोड मधनं किंवा लाईन टूल मधनं बाहेर निघायचं तर आय विल प्रेस अ बटन एस्केप टू स्विच टू द स्विच फ्रॉम दॅट लाईन. आय थिंक या कीबोर्डची एस्केप बटन काम नाही करत आहे, लेट इट बी याच्याने जाऊ, बट एस्केप बटनने तुमचं तो तू त्या मेनूमधनं बाहेर निघतो. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही या लाईन या मटनमधून लाईन या मेनूमधनं बाहेर नेली. आता तुम्ही म्हणाल की ही आर्बिट्ररी लाईन आहे, या लाईनला काही अर्थ नाही, याचं डायमेन्शन नाही, याचं काही माहिती नाही पॅरामीटर आम्हाला, तर आम्हाला ते पॅरामीटर चेंज करायचं आहे. ते होऊ शकतात चेंज, काही प्रॉब्लेम नाही, फक्त इथे डायमेन्शन विजिबल म्हणून डिस्प्ले डायमेन्शन म्हणून एक बटन आहे बघा वरती. ओके, तर जेव्हा मी डिस्प्ले डायमेन्शन म्हणतो तर लगेच डायमेन्शन दिसले बघा याचे, आधी डायमेन्शन नव्हते, डायमेन्शन मला घालवायचे आहे तर डायमेन्शन घालवले मी, डायमेन्शन दिसायला पाहिजे तर डायमेन्शन दिसले. आता मला हे डायमेन्शन बघतो तर मी ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या हॉरिझॉन्टल लाईनचं डायमेन्शन आहे 14.97, मला ही 1500 लाईन पाहिजे. ओके, तर 0.03 mm. ओके, एव्हरीथिंग इन एम एम. आधी जेव्हा तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता ना, दॅट टाईम यू हॅव अ ऑप्शन तुम्हाला युनिट्स कोणते पाहिजे, तर त्या टाईमला मी हा जो सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला या सिस्टमवर त्या टाईमला मी मेट्रिक युनिट्स घेतल्यामुळे माझे जेवढे पण डायमेन्शन आहे ते एम एममध्ये आहे. ओके, इवन तो फाईल सिलेक्ट करत असताना पण तो विचारतो युनिट्स, बट स्केचर मोड म्हणजे नाही विचारत, बट पार्ट मोड किंवा असेंब्ली मोड असेल त्याच्यामध्ये तो विचारतो. सो या ठिकाणी 14.97 हे माझं डायमेन्शन आलेलं आहे आणि 14.97 इथे मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा तो म्हणतो वीक डायमेन्शन इज वीक, वीक आणि स्ट्रॉंग असे दोन प्रकारचे डायमेन्शन असतात. वीकचा अर्थ होतो की हे डायमेन्शन अजूनपर्यंत तुम्ही मॉडिफाय केलेले नाही आहे, हे आर्बिट्ररी आहे. आणि स्ट्रॉंग डायमेन्शनचा अर्थ होतो की तुम्ही या डायमेन्शनला टच केलं किंवा या डायमेन्शनला मॉडिफाय केलेलं आहे त्याला म्हणतात स्ट्रॉंग डायमेन्शन. आता मी याच्यावर या डायमेन्शनच्या याच्यावरती कर्सर नेल्यानंतर माझं लक्षात येतं की तो वीक असा शब्द सांगतो, SD60 इज इक्वल टू 14.97 इज वीक अंडर द ब्रॅकेट. सो असं तो म्हणतोय, याचा अर्थ हे जे डायमेन्शन आहे ते मी एडिट केलेले नाही आहे. मला याला एडिट करायचं आहे, या डायमेन्शनवरती जाऊन मला माउसची लेफ्ट बटन दोनदा प्रेस करायचे, डबल क्लिक करायचं, तर अशा प्रकारे हे अपियर होतं. ओके, परत एकदा सांगतो, हे जे 14.97 जे दिसतंय याच्यावरती मला माउसचं कर्सर देऊन डबल क्लिक करायचं, सो माझं
डायमेंशन एडिट होता, तर मला याला 15 करायचं आहे. चला 15 ने आपण 20 करू, म्हणजे तुम्हाला दिसेल कशी लाईन वाढते. तो 20 समजा केलं मी 20, आणि 20 दाबून मी एंटर दाबतो, लाईन वाढली माझी. ओके, अशा प्रकारे मी डायमेंशन एडिट. आता मी याच लाईनवरती याच डायमेंशनवरती गेल्यानंतर मला तो डायमेंशन काय म्हणतो, हे डायमेंशन स्ट्रॉंग आहे. बघा याच्यावरती कर्सर नेतो मी, डायमेंशन इज स्ट्रॉंग, याचा अर्थ मी हे डायमेंशन मॉडिफाय केलं. इव्हन दो तुम्ही जेव्हा डायमेंशन बघा, या डायमेंशन आणि या डायमेंशन मध्ये बघा, ही जी वर्टिकल लाईन आहे तिचं डायमेंशन आहे 6.01, आणि हे जे डायमेंशन आहे 20. सो या डायमेंशनचा कलर बघा काय आहे, जस्ट अ मिनिट, या डायमेंशनचा कलर आहे हा जो डायमेंशन आहे त्याचा कलर येल्लो आहे. जे स्ट्रॉंग डायमेंशन आहे त्याचा कलर येल्लो झालाय, आणि हा जो वीक डायमेंशन आहे त्यांचे कलर ग्रे आहेत. ओके, आता मी त्याच्यावर कर्सर नेल्यामुळे ते ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होतात, बट कलर डिफरन्स वर्ण सुद्धा तुम्ही समजू शकता की कोणता डायमेंशन अनमॉडिफाईड आहे. सो आता हा जो येल्लो कलरचा डायमेंशन दिसतो 20, दिस इज स्ट्रॉंग डायमेंशन, आणि हे बाकीचे जे डायमेंशन आहे ते वीक आहे. सो आता या डायमेंशनला पण आपण एडिट करू, जे 6.0 आहे आपण याला समजा 8 केलं. ओके, 8 करून एंटर दाबला, तो वाढला. आता तो सुद्धा त्याचा कलर सुद्धा येल्लो किंवा थोडासा व्हाईटिश झालेला आहे, आणि बाकीचा हा जो 1.99 या दोघांच्या मध्ये दिसतोय, या दोन लाईनच्या मधला डिस्टन्स, ते अजून पण वीकच आहे. तर त्याला पण मॉडिफाय करू, आपण त्याला 2 करून टाकू. सो अशा प्रकारे ऑल डायमेन्शन गेट मॉडिफाईड. ओके, आता काही बटन्स आहे याच्यामध्ये, जसं डिस्प्ले कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंटचा अर्थ होतो की दोन ज्योमेट्री मधलं रिलेशनशिप एक्सप्लेन करणं. आता दोन ज्योमेट्रीतलं रिलेशनशिप काय काय असणार, तर काय काय रिलेशन असू शकतात, तर एक तर त्यात एक तर ती गोष्ट व्हर्टिकल, हे बघा ही कन्स्ट्रेंटचा टूलबॉक्स आहे. कन्स्ट्रेंटचा टूलबॉक्समध्ये काय काय कन्स्ट्रेंट असतं ते मी तुम्हाला सांगतो. सो एक व्हर्टिकल लाईन असू शकते, एखादी ज्योमेट्री व्हर्टिकल असेल, एखादी ज्योमेट्री हॉरिझेंटल असेल, एखादी ज्योमेट्रीमध्ये राईट अँगल असेल, किंवा ही समजा हे दोन जे लाईन्स आहेत ते एक दुसऱ्यामध्ये एक दुसऱ्याला इन्क्लाईन आहे, बट जो अँगल आहे त्या दोघांमधला तो 90 आहे किंवा राईट अँगल आहे. अशा प्रकारे आपण कन्स्ट्रेंट द्यायचं असेल दोन ज्योमेट्रीच्या मध्ये किंवा दोन शेपच्या मध्ये, तर या कन्स्ट्रेंट टूलचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर एखादी गोष्ट टँजेंट आहे तर त्या टँजेंट कन्स्ट्रेंटचा वापर करू शकतो. एखादी गोष्टी एखाद्या लाईनवरती मिडल पॉईंट आपल्याला प्लेस करायचा, तर या कन्स्ट्रेंटचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर हे आहे कोलिनियर ऑर द कोसेंट्रिक कन्स्ट्रेंट. त्याच्यानंतर आहे टू मेक टू पॉइंट्स ऑर व्हॉट इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर लाईन, म्हणजे एक लाईन ऑफ सिमेट्री जनरेट करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर क्रिएट अ इक्वल लेंथ, इक्वल लेंथची जर आपल्याला करायचं असेल, त्याच्यानंतर हे आहे पॅरलल लाईन, किंवा दोन लाईन जेव्हा पॅरलल करायचे असतील तर अशा प्रकारे हे कन्स्ट्रेंट आहे. सो आता हे कन्स्ट्रेंट जेव्हा बटन आपण प्रेस करतो, तेव्हा कन्स्ट्रेंट बटन प्रेस केल्या केल्या बघा, इथे ही जी हॉरिझेंटल लाईन आहे ही व्हर्टिकल लाईन, ही हॉरिझेंटल आहे का व्हर्टिकल आहे हे आपण आपल्या डोळ्याने दिसते आपल्याला, बट व्हेनेवर इट व्हेनेवर यू क्लिक ऑन डिस्प्ले कन्स्ट्रेंट बटन, ही जी वरती आहे ती जेव्हा किल्यावर वरती, ते लगेच एच आणि बी हे मार्क येतात. बघा मी समजा डिस्प्ले कन्स्ट्रेंट काढून टाकलं, सो सध्या हे एच आणि बी मार्क गेला, बट आता मी जसं डिस्प्ले कन्स्ट्रेंट एनेबल केलं तर इथे एच आणि बी आला, एच फॉर द हॉरिझेंटल अँड बी फॉर द व्हर्टिकल. ओके, तर हे आपल्याला सांगतात की बाबा ह्या लाईन ज्या आहेत ना त्या काय आहेत, व्हर्टिकल आहे ही लाईन, हॉरिझेंटल. त्याच्यानंतर ही डॉटेड लाईन, इथे डॉटेड कन्स्ट्रेंट दिसतो बघा, समजा मी घालवलं इथे इथे डॉटेड, एक डॉटेड लाईन येते, ती डॉटेड लाईन आली बघा मी डिस्प्ले कन्स्ट्रेंट केल्यानंतर. तर याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ होतो की सिमेट हे जे पॉइंट्स आहेत ते हे पॉइंट हा पॉइंट आणि हा पॉइंट हे कोलिनियर आहेत, एका लाईनमध्ये आहे. म्हणजे या लाईनचा फर्स्ट पॉइंट आणि या लाईनचे सगळे पॉइंट किंवा एंटायर लाईन हे कोलिनियर आहे हे तो कन्स्टंट दाखवतो. अशा प्रकारे हे कन्स्टंट तो इंडिकेट करतो. तर फॉर एक्झाम्पल मी एक लाईन आणखी काढायला जातो, आणि या कोल या कन्स्टंटचा फायदा काय होतो मला ते तुम्हाला सांगायचं आहे. इन शॉर्ट आता मी इथे डिस्प्ले कन्स्ट्रेंट केलं आहे, डिस्प्ले कन्स्ट्रेंट मी काढून टाकतो. तर आता मी लाईन काढताना मला कुठल्या पण प्रकारचं गायडन्स मिळत नाही. मला समजा ही दुसरी लाईन याच पॉईंटपासून अशी हॉरिझेंटल काढायची असेल तर मला कुठल्या पण प्रकारचं गायडन्स मिळत नाही, किंवा या लाईनला परपेंडिक्युलर काढायचं तर मला काही गायडन्स मिळत नाही. जेव्हा मी डिस्प्ले कन्स्ट्रेंट म्हणणार बघा, आता मी समजा ही लाईन काढतो, मी अंदाजाने काढली ही लाईन, समजा ग्रीड पण तिथे अवेलेबल नसले असते तर माझ्या लक्षात हे चान्सेस असू शकलं असतं की हे जे दोन पॉईंट आहेत ते एका लाईनीत नसते आले.
बट मला हे एन्श्युअर करायचं की 100% ते दोन्ही पॉईंट एका लाईनीत यायला पाहिजे. त्यासाठी मग जर मी डिस्प्ले कन्स्ट्रेंट केला आणि मग मी जर लाईन काढली, देन आय विल यू कॅन सी की बाबा मला गायडिंग मिळत आहे की बाबा हे रेड दोन रेड मार्क आलेत बघा दुसरी लाईन काढत असताना, किंवा इथे काढत असताना मला बघा मी या लाईनवरनं कर्सर नेतोय आणि मी लाईन टूल्स रेड केला आहे सध्या, तर मला मिड पॉईंट दाखवतो बघा इथे मिड पॉईंट आहे या लाईनचा. समजा मी डिस्प्ले कन्स्ट्रेंट ऑफ केलं असतं मला सांगितलं नसतं की बाबा कुठे मिड पॉईंट आहे. आता मी पुढे चाललो इथे एंड पॉईंट आलेला आहे असं तो सांगतो मला. इथे सांगतो मला मिड पॉईंट आलेला आहे, इथे सांगतो मला परत सेकंड एंड पॉईंट आला आहे. समजा या लाईनला गेलो मी, इथे सुद्धा तो मला मिड पॉईंट दाखवणार इथे मिड पॉईंट आहे. सो मी या मिड पॉईंटला बरोबर लाईन काढू शकतो. आणि आता जर तुम्ही बघाल तर इथे वरची जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या हॉरिझॉन्टल लाईन बरोबर आता मी जी काढत आहे ती लाईन सुद्धा पॅरलल आहे, म्हणून पॅरललचा सिम्बॉल आले आहेत बघा रेडमध्ये. आणि जेव्हा मी जसंच मी थोडं आणखी पुढे चाललो तर L1 L1 असे मार्क आले दोन्ही हॉरिझॉन्टल लाईनचे. L1 L1चा अर्थ असा होतो की वरची लाईनची लेंथ जेवढी आहे तेवढ्याच लेंथची आता खालची लाईन सुद्धा झालेली आहे. नाव यू कॅन स्टॉप एक्सटेंडिंग दिस लाईन जर तुम्हाला त्याच लेंथची लाईन पाहिजे असेल तर. कळतंय? काही डाऊट आहे तुम्हाला इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? ओके, हिंदी युज करो. कोणाला डाऊट आहे का लाईन कमांड पर्यंत? इथे मी जे तुम्हाला किसी को डाऊट है कि जो मैंने लाईन कमांड यूज किया या इस सॉफ्टवेअर में उसका. ओके, सो लाईन कमांड, उसके बाद जो डिस्प्ले कंस्ट्रेंट जो है, डिस्प्ले कंस्ट्रेंट जो भी है उसको ये हेल्प कर रहा है हमको कि अगर हमको किसी लाइन के सेंटर में सेंटर से दूसरा लाइन स्टार्ट करना है, या इस लाइन को ये लाइन पैरेलल निकालनी है, या ये लाइन के लेंथ इतना ही हमको लाइन निकालना है, तो ये सब इंफॉर्मेशन वाइल ड्रॉइंग अ लाइन यू आर गेटिंग अ गाइडेंस. ओके, फॉर एग्जाम्पल अभी देखो ये मैं लाइन ड्रॉ कर रहा हूँ. सो जब मैं ये लाइन ड्रॉ कर रहा हूँ इसको एक्सटेंड कर रहा हूँ. अभी देखो ये इसका लेंथ इस ऊपर के हॉरिजॉन्टल लाइन इतना ही है, ये हमको समझ में आता है जैसे L1 L1 दोनों जगह नोटेशन आया तो. ओके, तो हम उस जगह स्टॉप कर सकते हैं. अगर मेरे को इधर नीचे के साइड में लेके जाना है तो फटाक से वो जो लाइन का H है वो V में कन्वर्ट हो गया. V मीन्स वर्टिकल, यू आर गोइंग वर्टिकल. ओके, जैसे मैं इसको एक्सटेंड कर रहा हूँ वैसे ही L1 L1 दोनों वर्टिकल लाइन को इंडिकेशन आया, मतलब अभी इसका लेंथ उस दूसरे वर्टिकल लाइन के लेंथ इतना हो गया है, ये मुझे इंडिकेट कर रहा है. सो डिस्प्ले कंस्ट्रेंट हेल्प अस व्हाइल ड्राइंग व्हाइल मेकिंग अ स्केच, कि उसे टाइम बचता है हमारा. सर्कस बार बार हमें डायमेंशन देना नहीं पड़ेगा, डायमेंशन मॉडिफाई नहीं करना पड़ेगा. अगर ऊपर का जो लाइन है उसी लेंथ का अगर हमको दूसरा लाइन निकालना है तो डिस्प्ले अगर हमने कंस्ट्रेंट ऑन रखा तो L1 L1 आ गया या L2 L2 आ गया तो वो हमको समझ में आ जाएगा कि इस लाइन का लेंथ कौन से लाइन इतना हो गया है. सो वी कैन स्कीप दैट स्टेप ऑफ मॉडिफाइंग द डायमेंशन. ओके, सो उसे टाइम बचता है. तो ये हो गया हमारा फर्स्ट काइंड ऑफ लाइन, पहले टाइप का लाइन हो गया है ये हमारा, जिसमें हम लाइन निकालते हैं टू पॉइंट से, फर्स्ट पॉइंट एंड द सेकेंड पॉइंट. सो दो पॉइंट का यूज करके हम लाइन कर रहे हैं, इसमें लाइन बना रहे हैं. सो इट इज कॉल्ड एज अ टू पॉइंट और टू पॉइंट लाइन. ओके, सो ये हो गया हमारा लाइन टूल, लाइन का फर्स्ट टाइप. उसके बाद टेंजेंट लाइन. अभी अगर टेंजेंट लाइन निकालना है तो लाइन किसी ना किसी कर्व को टेंजेंट निकालना पड़ेगा, तो उसके लिए हमको कर्व चाहिए. सो पहले कर्व निकालने के लिए एक सर्कल लेते हैं, सर्कल बनाया. अभी सर्कल टूल नहीं पढ़ रहे हम, सिर्फ सर्कल ले रहे हैं क्योंकि हमको उसको टेंजेंट निकालना है. सो अभी दो सर्कल हमारे पास अवेलेबल है. ओके, सर्कल को छोड़ो, सिर्फ क्या हमें सर्कल पे ध्यान नहीं देना, हमें लाइन पे ध्यान देना. तो सर्कल कैसे निकाले वो बाद में बताऊंगा. इट जस्ट लाइक अ पेंट, फक्त सिर्फ कुछ टूल्स है, शॉर्टकट्स है जिसका यूज करके ये सिंपल हो जाता है. पेंट्स में शॉर्टकट्स नहीं अवेलेबल है. जैसा जिस तरह मैंने अभी इसको इधर से इधर पैन किया, इसको पैन बोलते हैं, पहला पैन केलं पेपरला इकडे तिकडे शिफ्ट केलं. सो याच्यासाठी टूल आहे हे. तुम्ही तुमच्या साईड बाय साईड लिहून घ्या जे मी टूल्स सांगतो त्याला. न्यू फाईल घ्यायची असेल तर Ctrl+N दाबा, किंवा या ठिकाणी तुम्ही न्यू म्हणून पण न्यू फाईलचं न्यू फाईल कॉल करू शकता.
After that, if you want to delete anything, so it is very simple. Just drag your drag your mouse by clicking a left button of mouse as a square appear hoto, and that after appearing that square, release, select whatever geometry you want to delete it. After the selecting that geometry, you will supposed to see jo geometry after select by it converted into red color. So now you can just delete it. Whenever it converted into red color, it means it selected. And then the delete button, उसके बाद जो delete button दबा दिया आपने, so it deleted, okay? So ये delete करण्यासाठी, screen clear करण्यासाठी. After that, जब तुम्हाला pan करायचं असेल, एक circle काढून ठेवतो मी तुम्हाला कळेल, then you will understand की pan कैसे हो रहा है, okay? So if you want to pan the screen pan करायचे, pan म्हणजे shift करायचे, okay? Screen pan करायचं, just press a shift button, and after that scroll of mouse. माउस का स्क्रोल है, दो बटन दबाना है आपको, एक शिफ्ट बटन दबाना है कीबोर्ड का और माउस का स्क्रोल दबाना है. ये दो बटन दबाओ और जहाँ पैन करना है, जिस जहाँ लेके जाना है ज्योमेट्री को, वर्कशीट को, वहाँ लेके जाओ, ओके, साइड में, ओके, जिस तरह जिस साइड में लेना है. अगर आपको जूम करना है, जूम इन जूम आउट, ये तो बटन है जूम इन जूम आउट की, बट इन एडिशन टू दैट अगर आपको जूम इन जूम आउट करना है शॉर्ट की से, सो कंट्रोल दबाओ माउस का, कीबोर्ड का कंट्रोल दबाओ और स्क्रोल दबाओ अपने माउस का, और उसको ऐसा जूम इन जूम आउट होता है. अगर ऐसे करोगे तो जूम इन हो रहा है, ऐसे हो रहा है तो जूम आउट हो रहा है, ओके, दिस इज जूम आउट, दिस इज जूम इन, ओके. तो अच्छा, इस बेस है कंट्रोल प्लस स्क्रोल और शिफ्ट प्लस स्क्रोल, आपको पैन करने के लिए और जूम इन जूम आउट करने के लिए यूज हो सकता है. तो दिस इज शॉर्ट के, लिख के रखना है, प्रैक्टिस से आएगा आपको, प्रैक्टिस करोगे जितना तो उतना आपको इस टूल में एक्सपर्टी आ जाएंगे, ओके. सो ये हो गया आपका पैन का. अभी हम क्या पढ़ रहे थे कि किस तरीके से हमें टैंजेंट कराना है. सो टैंजेंट करने के लिए दो सर्कल चाहिए. सो ये एक सर्कल हो गया, ये दूसरा सर्कल लेते हैं, ओके, दो सर्कल, उसके बाद टैंजेंट है. अभी टैंजेंट करना है तो पहले ये सर्कल सिलेक्ट करो. अभी दूसरे सर्कल को कहाँ टैंजेंट करना है, इस पॉइंट पे यहाँ टैंजेंट चाहिए, ओके, यहाँ टैंजेंट चाहिए, ये हो गया टैंजेंट, ओके, इस तरह टेंजेंट हो गया. अभी जो भी डायमेंशन है वो वीक है, क्योंकि अब अगर आप देखोगे ये डायमेंशन ग्रे कलर में अपीयर हो रहे, ग्रे कलर है, इतने से वो जो भी डायमेंशन है वो वीक है. इसको स्ट्रॉन्ग करना है आपको, तो इसको मॉडिफाई करना पड़ेगा डबल क्लिक करके. ये जो 20 है, 20.46, इसको डबल क्लिक करके एंटर किया तो कुछ होगा नहीं, आपको कुछ ना कुछ एडिट करना है, ओके. समझो 20.0 डाल दिया, अब ये स्ट्रॉन्ग हो गया, ये डायमेंशन अभी स्ट्रॉन्ग हो गया. ओके, विकी बता रहा है जस्ट अ मिनट, बेस डायमेंशन को पहले मुझे स्ट्रॉन्ग करना पड़ेगा. नाउ इट गेट स्ट्रॉन्ग, बिकॉज क्या हो रहा है, बेस डायमेंशन मतलब ये सर्कल हमने इस लाइन के पहले निकाला, और ये लाइन और सर्कल का रिलेशन है, ओके, बिकॉज दिस इज अ बेस, टू सर्कल्स आर बेस, आफ्टर दैट ही टेंजेंट लाइन बनता है. सो जो भी बेस डायमेंशन है पहले उसको मॉडिफाई किया, पहले उसको स्ट्रॉन्ग किया, उसके बाद जो चाइल्ड डायमेंशन है, चाइल्ड फीचर के डायमेंशन, ये तो पैरेंट हो गया, दो सर्कल पैरेंट हो गए इस डायमेंशन, इस ज्योमेट्री के लिए, क्योंकि उनको टेंजेंट ये लाइन है. सो जो हमने पहले निकाला वो पैरेंट फीचर है, और जो बाद में निकाला दैट इज टेंजेंट है, दैट इज चाइल्ड फीचर. तो पहले पैरेंट के डायमेंशन स्ट्रॉन्ग करना है, उसके बाद चाइल्ड के डायमेंशन स्ट्रॉन्ग करना है. ऐसा कुछ फर्क नहीं पड़ता कि आपने डायमेंशन को स्ट्रॉन्ग नहीं किया तो उसका कुछ प्रॉब्लम होगा, नॉट लाइक दैट. यू कैन स्किप इट. अगर आपने एग्जैक्टली 20 का लाइन ही निकाला है, अप्रॉक्सीमेटली 20 आ गया है वो बाई डिफॉल्ट सिलेक्ट करते टाइम ही, तो नो नीड टू मॉडिफाई. बट अगर ऐसे पॉइंट में है 17.69, अब इसको आपको मॉडिफाई करना है, ओके. तो अब ये 17 बन गया, अभी ये स्ट्रॉन्ग हो गया, ये इसी तरह इसको 15 कर दिया हमने तो ये स्ट्रॉन्ग हो गया, ओके. सो इस तरह से ये टेंजेंट लाइन हम यूज करते हैं. टेंजेंट लाइन आई थिंक किसी को डाउट नहीं रहेगा टेंजेंट लाइन कैसे बनाना है. टेंजेंट लाइन ये सर्कल को बनता है जो हमने अभी करके दिखाया. आफ्टर दैट स्क्रीन को इरेज करना है, सिलेक्ट ऑल, जस्ट डिलीट.
अनदर टाइप का लाइन है सेंटर लाइन। अभी सेंटर लाइन कब निकालेंगे, जब सेंटर लाइन हमको किसी चीज को रेफरेंस के लिए यूज करना है। सेंटर लाइन नॉर्मली रेफरेंस के लिए यूज होता है। फॉर एग्जाम्पल अगर आपने ये सेंटर लाइन निकाला है, ओके, ये दोनों सेंटर लाइन एक दूसरे को परपेंडिकुलर है। देखो ये बता रहा है पहले वर्टिकल है, और दूसरी बात सेंटर लाइन जब हम निकाल रहे हैं हॉरिजॉन्टल है। अभी देखो पैरेलल भी है, नीचे के हॉरिजॉन्टल लाइन को वो पैरेलल भी है, ओके, ये सेंटर लाइन है। अभी जब है सेंटर लाइन निकाल रहा हूँ, पहले किसी भी ज्योमेट्री निकालने से पहले फ्री ज्योमेट्री निकालने के टाइम सेंटर लाइन नहीं निकाला तो चलेगा। अगर दो तीन ज्योमेट्री पहले ही स्केच वो तो शीट पे अवेलेबल है और उसके बाद अनदर ज्योमेट्री आप निकाल रहे हो, तो उस दूसरे तीसरे ज्योमेट्री के लिए आपको एक रेफरेंस लाइन देना चाहिए, और वो रेफरेंस लाइन के लिए हम सेंटर लाइन का यूज़ करते हैं। फॉर एग्जाम्पल अभी मैंने सर्कल निकाला, तो अभी ये जो सर्कल निकालने के बाद वो मुझे पूछेगा, रेफरेंस पूछेगा, ये जो सेंटर लाइन है उसके रिस्पेक्ट में आपका सर्कल का सेंटर कहाँ है। सो ये जो सेंटर लाइन है वो रेफरेंस लाइन करके यूज हुआ अभी इस टूल में। और अभी चलो सब डिलीट मारता हूँ, आपको समझ में आ जाएगा तो बाद में क्या हो रहा है। ओके, अभी सिंपली सर्कल निकालता हूँ इधर, तो अभी क्या हुआ, उसने रेफरेंस नहीं पूछा, ये स्पेस में कहीं तो घूम रहा है, ये सर्कल स्पेस में घूम रहा है, इसका सेंटर है, ये जो सेंटर है सर्कल का उसका वो कहाँ है एग्जैक्टली, कहाँ लोकेट है एक्स वाई एक्सेस से, ओके, क्या लैटिट्यूड है क्या अल्टीट्यूड है अपने को कुछ नहीं पता। इस सर्कल का सेंटर, ये सिर्फ इसका रेडियस हमको पता है, सॉरी डायमीटर हमको पता है। अगर आप एरो देखोगे तो ये डायमीटर उसमें पता है कि क्या डायमीटर है, बट इसका सेंटर का अल्टीट्यूड क्या लैटिट्यूड है हमको कुछ नहीं पता। सो ऐसे ही स्पेस में घूम रहा है अलोन, इसका हमको एग्जैक्ट डैमेज एग्जैक्ट लोकेशन नहीं पता। सो सेंटर लाइन अगर हम निकालते हैं पहले से अवेलेबल रहेगा शीट में, तो वो सेंटर लाइन के रिस्पेक्ट में उसका डायमेंशन उसका लोकेशन पूछेगा। समझो मैंने एक सेंटर लाइन निकाल के रखा, ओके, ये सेंटर लाइन निकाल के रखा, उसके बाद ये सर्कल लिया मैंने, ये सर्कल लेने के बाद सर्कल टूल से एग्जिट हुआ। अभी वो पूछेगा रेफरेंस कि इस रेफरेंस लाइन या सेंटर लाइन से सेंटर सर्कल का सेंटर कितने दूरी पे है, यहाँ है। दूसरा सेंटर लाइन निकालता हूँ मैं वर्टिकल, अभी इस रेफरेंस लाइन से सर्कल का सेंटर कितने दूरी पे है ये पूछ रहा है, ओके। सो अभी इसको रेफरेंस मिला, इस सर्कल के सेंटर को रेफरेंस मिला विद द हेल्प ऑफ सेंटर लाइन। इस चीज में इस सॉफ्टवेयर में सेंटर लाइन रेफरेंस लाइन करके काम कर रहा है, ओके। सो ये है आपका रेफरेंस लाइन, जहाँ भी आपको रेफरेंस देने की जरूरत पड़ेगी पड़ेगी अपने हमको जरूरत, तब हम सेंटर लाइन इस टूल का यूज करेंगे, ठीक है। सो ये सेंटर लाइन है। सो तीन टाइप के लाइन हो गए हमारे, एक हो गया टू पॉइंट लाइन्स, एक हो गया टेंजेंट लाइन, और दूसरा हो गया सेंटर लाइन, ओके। किसी को डाउट है इसमें यहां तक, कोई क्वेश्चन रहेंगे तो पूछो फटाक से चार्ट बॉक्स में। ओके, नो डाउट, श्योर। सो अभी नेक्स्ट टूल देखते हैं स्क्वायर, ओके, रेक्टेंगल और स्क्वायर। अभी ये रेक्टेंगल लिया, सिंपल है, इसमें कुछ वैरायटी नहीं है, एक ही टाइप का आपका रेक्टेंगल है, निकाल दिया जितना चाहिए उतना निकाल सकते हो। जब तक आप इस टूल से बाहर नहीं निकलते तब तक आप जहाँ भी क्लिक करोगे रेक्टेंगल बनते रहेंगे इन्फिनिट तक, ओके। पहला रेक्टेंगल खत्म होता है, दो ही क्लिक करने पड़ते हैं हमको। चलो पहले फिर से सब डिलीट मारता हूँ। अगर हमने रेक्टेंगल सिलेक्ट किया उसके बाद पहला क्लिक जहाँ आपको रेक्टेंगल का स्टार्ट पॉइंट चाहिए वहाँ क्लिक किया, उसके बाद दूसरा क्लिक जहाँ फिनिश करना है आपको माउस का लेफ्ट बटन ही दबाना है, दबा दिया, अब ये रेक्टेंगल बन गया। अभी भी आप इस रेक्टेंगल टूल से बाहर नहीं हो, अब अगर आपने दूसरी जगह क्लिक किया तो दूसरा रेक्टेंगल बनने को स्टार्ट हो जाएगा। बट अभी आपको ये नहीं चाहिए तो आपको क्या करना है, टूल से बाहर निकलना है बाय क्लिकिंग दिस बटन, ओके। अभी रेक्टेंगल के डायमेंशन अपीयर हो गए, उसका लेंथ और उसका हाइट, ओके। सो ये उसका हाइट लेंथ है, उसका लेंथ को डबल क्लिक किया, उसको 25 एंटर कर दिया, ये बन गया 25 का लेंथ, और उसका हाइट अगर हमको एडिट करना है तो इधर 15 कर दिया, ये हो गया 15,
सो ये अभी आपका रेक्टेंगल बन गया है। सो ये वर्टिकल है, वी वी स्टैंड फॉर वर्टिकल, एच ए स्टैंड फॉर द हॉरिजॉन्टल। सो इस वे से आपका ये रेक्टेंगल बन गया, और रेक्टेंगल में टाइप नहीं सिंगल है, सिंपल एक ही टाइप का रेक्टेंगल होता है। जैसे लाइन में तीन टाइप के लाइन्स थे, टू पॉइंट लाइन, टैंजेंट लाइन एंड द सेंटर लाइन्स। इस यहाँ आपको टाइप नहीं देखने को मिलेगी। सो स्क्वायर और रेक्टेंगल इट विल बी ऑलमोस्ट ईजी है ड्रॉ करने के लिए। सो अभी हम यहाँ वर्कशीट क्लियर करते हैं। नाउ नेक्स्ट टूल दैट इज सर्कल। अभी सर्कल में टाइप आते हैं, बहुत सारे टाइप है। सो ये पहला सर्कल लेते हैं। पहला सर्कल का नाम है आपका सेंटर एंड पॉइंट। दो क्लिक करने हैं आपको ये, इस वे से सर्कल बनाना है। तो सर्कल पे क्लिक किया, पहले टाइप का सर्कल लेके पहला क्लिक करना है। पहले आपको डिसाइड करना है सेंटर कहाँ रहेगा सर्कल का। तो समझो सेंटर मेरा यहाँ रहेगा, तो मैं सेंटर सिलेक्ट किया। उसके बाद दूसरा पॉइंट मतलब सर्कमफेरेंस के ऊपर का कोई भी पॉइंट कहाँ रहेगा वो सिलेक्ट करो। सो मेरे को दूसरा जो पॉइंट है, मुझे वो जो दूसरा पॉइंट है वो यहाँ चाहिए। सो यहाँ मैंने क्लिक किया, माउस का लेफ्ट बटन ही क्लिक करना है आपको। चलो अभी मेरे को, अभी भी मैं सर्कल ये टूल से बाहर नहीं हुआ हूँ। अभी भी अगर मैं कहाँ क्लिक करता हूँ तो मुझे सर्कल, सेकेंड सर्कल बनने को स्टार्ट हो जाएगा। बट अभी मुझे सर्कल टूल से बाहर निकलना है, तो आपको पता है ये सिलेक्ट बटन फिर से दबाना है तो सर्कल टूल से बाहर निकलूंगा। अगर नहीं निकलना है तो मुझे अभी दूसरा सर्कल बनाना है। तो दूसरा सर्कल बनाने टाइम मुझे ये जो सेंटर लाइन है, ये सेंटर पॉइंट है सर्कल का, उसी के पैरेलल, उसी के सेम लाइन पे कोलिनियर दूसरा सेंटर पे दूसरे सर्कल का सेंटर चाहिए। तो ये मुझे कंस्टेंट डिस्प्ले हो रहा है, देखो। ओके, ये कंस्टेंट डिस्प्ले हुआ। उसके बाद सेंटर मुझे यहाँ चाहिए उसका, इस सर्कल का। यहाँ एक क्लिक किया और उसका दूसरा जो पॉइंट है वो इस सर्कल को टेंजेंट चाहिए। तो अभी देखो जैसे मैंने दूसरे पहले सर्कल के सर्कल को टच किया, दूसरे सर्कल का सर्कमफेरेंस, तो टी करके मार्क आ गया। टी करके एक कंस्टेंट डिस्प्ले हुआ, उसका मीनिंग होता है टेंजेंट, बोथ सर्कल आर टेंजेंट टू ईच अदर। सो अब ये हो गया टेंजेंट जैसी हुआ, तो मैंने वहाँ माउस का लेफ्ट बटन क्लिक किया, मेरा दूसरा सर्कल बन गया। ओके, अब ये जूम इन जूम आउट किया मैंने, बहुत शीट के बाहर जाया और इसको पैन कर दिया। सो अभी सेंटर में आ गया मेरा ज्योमेट्री। अब सर्कल टूल से मुझे बाहर निकलना है, तो क्लिक किया, ये हो गया मेरा सर्कल की डायमेंशन अपीयर। अभी मुझे क्या क्या कंस्ट्रेंट अवेलेबल है, कंस्ट्रेंट दिख रहा है मुझे कि ये दो सेंटर एक ही लाइन पे है, जैसे कि ये कोलिनियर बोलते हैं हम उसको। सो वो कोलिनियर है बराबर, और दोनों टेंजेंट है। सो इधर टी करके मार्क आया। सो इस वे से ये दो सर्कल जो है वो एक लाइन पे है, कोलिनियर है, और दोनों एक दूसरे को टेंजेंट है। ये इंफॉर्मेशन उनको इंडिकेट हो रहा है बाय डिस्प्ले कंस्ट्रेंट। जैसे मैंने डिस्प्ले कंस्ट्रेंट को ऑफ कर देता हूँ, वो मेरे को टेंजेंट है वो भी नहीं बता रहा है, और ये दो सेंटर जो है सर्कल के वो एक लाइन में वो भी नहीं बता रहा है। जैसे मैं डिस्प्ले कंस्ट्रेंट ऑन कर रहा हूँ, वो इंडिकेट करने को स्टार्ट कर रहा है। सो आफ्टर दैट यू कैन मॉडिफाई द ज्योमेट्री डायमेंशन। अभी ये वीक है डायमेंशन दोनों के, अगर आपको इसको मॉडिफाई करना है तो यू कैन क्लिक, यू कैन हैव अ डबल क्लिक। आफ्टर जस्ट एंटर द राउंड फिगर दैट इज 15, यू विल गेट अ स्ट्रॉन्ग डायमेंशन। ओके, अगर आप स्ट्रॉन्ग देखो डायमेंशन चेंज कर रहे हो, देन ऑल्सो आपका जो टेंजेंट है वो टेंजेंट ही है, आपके जो दोनों सेंटर है सर्कल के वो कोलिनियर ही है, वो चेंज नहीं हो रहे, वो अपने आप एडजस्ट हो रहे हैं। अगर यही आप पेपर पे निकालते हैं, ड्रॉइंग पेपर पे, सो यू हैव टू इरेज इट एवरीथिंग एंड अगेन यू हैव टू ड्रॉ। सो वो वर्क बढ़ गया ड्राफ्टिंग का। सो ये जो स्केचिंग है वो हम कंप्यूटर एडिट स्केचिंग कर रहे हैं, कंप्यूटर एडिट ड्राफ्टिंग कर रहे हैं। इसमें आपको इरेजिंग मॉडिफिकेशन विद इन अ फ्रैक्शन ऑफ सेकेंड में हो जाता है। जस्ट मैंने इसको 25 का कर दिया, विद इन अ सेकेंड उस एंटायर डायमेंशन ने, एंटायर ज्योमेट्री ने खुद को एडजस्ट कर लिया, उसने कंस्ट्रेंट अपने संभाले। क्या क्या कंस्ट्रेंट इधर, ये दो सेंटर कोलिनियर है और ये दो सर्कल एक दूसरे को टेंजेंट है, ये हमारा कंस्ट्रेंट है। उस कंस्ट्रेंट को संभालते हुए डायमेंशन मॉडिफाई हुआ है। अगर आप ये स्केच आपके 2D पेपर पे निकालते तो यू हैव टू इरेज इट एवरीथिंग एंड रीड्रॉ इट, सो उसमें टाइम जाता। तो ये इसका एडवांटेज है जो आप यहाँ नोटिस कर सकोगे। सो ये हो गया आपका क्या बोल रहे हैं, आपका फर्स्ट काइंड ऑफ सर्कल जो हम निकालते हैं। अभी इसको हमको इरेज करते हैं अगेन सेम वे, क्लिक जस्ट ड्रैग अ माउस विद द लेफ्ट, बाय प्रेसिंग द लेफ्ट बटन ऑफ योर माउस, जस्ट ड्रैग इट, सिलेक्ट द ज्योमेट्री, इट कन्वर्टेड इनटू रेड कलर एंड जस्ट प्रेस अ डिलीट बटन। इस वे से हम आपको एंटायर ज्योमेट्री जो भी स्क्रीन पे अपीयर है उसको डिलीट कर सकते हैं। नाउ सेकेंड टाइप का सर्कल लेते हैं हम, ये सर्कल का नाम है
कोसेंट्रिक, सर्कल के अंदर सर्कल, सेंटर कॉमन रहेगा, इस तरह का हमको सर्कल निकालना है, तो कोसेंट्रिक सर्कल लेते हैं। अभी हमने क्लिक किया, ओके, कोसेंट्रिक सर्कल निकालने के लिए पहले आपको एक बेस सर्कल निकालना पड़ेगा, कौन से सर्कल को कोसेंट्रिक चाहिए। सो पहले आपको एक नॉर्मल सर्कल निकालना है, जो फर्स्ट काइंड ऑफ सर्कल है उसको लिया मैंने, ये है पहला सर्कल, टूल से बाहर निकला मैं। आफ्टर दैट अगर आपको डायमेंशन मॉडिफाई करना है तो मॉडिफाई कर लीजिए, अब ये तो अच्छा प्रैक्टिस है डायमेंशन मॉडिफाई करने का, वीक को स्ट्रॉन्ग करना है, कुछ होता नहीं बट हैव अ गुड हैबिट कि जो भी वीक डायमेंशन है उसको स्ट्रॉन्ग कर लो। ओके, हमने मैंने स्ट्रॉन्ग कर लिया उसको, उसके बाद कोसेंट्रिक करके पूछ रहा, अभी वो बोलता है सिलेक्ट एटम, कौन से बेस सर्कल को कोसेंट्रिक निकालना है वो एटम सिलेक्ट करो, मुझे इसको निकालना है। जैसे मैंने सिलेक्ट किया सर्कल बन गया, उसके बाद दूसरा, उसके बाद तीसरा, उसके बाद चौथा, उसके बाद बाहर निकालना है पाँचवा, छठवा, सातवा, जितने चाहिए एन नंबर में आप निकाल सकते हो। सिंपल की क्लिक करना है आपको, बस जहाँ चाहिए वहाँ क्लिक करो। अभी आप क्लिक करते रहोगे इन्फिनिटी तक से कोसेंट्रिक सर्कल बनते रहेंगे, अगर नहीं अभी मुझे नहीं चाहिए, अभी नहीं बनाना है, तो यू हैव टू एग्जिट फ्रॉम दैट टूल। अगर आपको एग्जिट होना है तो सिंपली आपको क्या करना है, फिर से वन बाय वन इस बटन पर क्लिक करना है, यू गेट एग्जिट। ओके, तो ये मेरा क्या बन गया है, कोसेंट्रिक सर्कल का एक शेल बन गया अच्छी तरह से। सो ये है मेरा कोसेंट्रिक, कितने सर्कल बनाए मैंने कोसेंट्रिक, 8-9 को सर्कल बन गए, और हर एक का डायमेंशन देखो इस तरह से इंडिकेट, इट इज़ वेरी डिफिकल्ट टू जज कि कौन सा डायमेंशन किसका है। सो अगर इतने सर्कल आपको निकालना है कोसेंट्रिक, सो डोंट गो डायरेक्टली फॉर एन नंबर ऑफ सर्कल, जस्ट गो स्टेप बाय स्टेप, सो यू कैन इजिली आइडेंटिफाई किस सर्कल का कौन सा डायमेंशन। अभी सब डायमेंशन देखो ओवरलैप हो गए, सो दैट इज द इशू। ओके, कि ये डायमेंशन किसका है, मगर उसको भी उसका भी सोल्यूशन है, इस तरह से आप डायमेंशन को पकड़ के ड्रैग कर सकते हो, अगर ये ओवरलैप हो रहा है तो जस्ट गो ऑन डायमेंशन, लेफ्ट बटन दबाइए माउस का और जस्ट ड्रैग इट, आपको कहाँ चाहिए डायमेंशन ये आप अगर ये चीज इस तरह तरीके से अगर आपने पेपर पे ड्रॉ किया होता तो यू कांट ड्रैग द डायमेंशन कहीं भी, एक बार डायमेंशन आपने निकाल दिए तो उसको ऐसा इस तरीके से ड्रैग नहीं कर सकते थे आप। ओके, अभी दूसरी बात अगर आप नोटिस करोगे तो ये जो मैंने समझो इस सर्कल को पकड़ा तो उसको ड्रैग किया तो उसका भी डायमेंशन चेंज हो रहा है, ये क्यों हो रहा है, क्योंकि मेरे उस सर्कल के डायमेंशन वीक है। किसी भी सर्कल को मैंने पकड़ा उसको ड्रैग करके मैं उसको डायरेक्टली चेंज कर सकता हूँ, अगर ये डायमेंशन मेरे वीक होने के वजह से वो उस ज्योमेट्री का डायमेंशन अपने आप ड्रैग करने से चेंज हो। सो बाय डिफॉल्ट कभी आप वर्कशीट पे माउस या कर्सर लेके जा रहे हैं और बाय डिफॉल्ट गलती से लेफ्ट बटन क्लिक हो गया किसी ज्योमेट्री पे और आपने कर्सर ड्रैग कर लिया तो उसका डायमेंशन मॉडिफाई हो जाएगा। सो इसके लिए डायमेंशन वीक है उसको स्ट्रॉन्ग करना इसलिए भी जरूरी है। सो अब ये 30 नंबर का जो सर्कल है उसको मैं अगर मैं ड्रैग कर रहा हूँ वो भी हो रहा है। ओके, इसका मीनिंग ऐसा नहीं है कि वो वीक का स्ट्रॉन्ग करने से 100% होगा, वैसा भी नहीं है। अब ये जो 30 नंबर है उसका भी डायमेंशन हो रहा है, देखो हो रहा है, ऐसा नहीं है कि नहीं होता है, होता है। इट इज सिंपल टूल, सिंपलिसिटी के लिए उन्होंने दिया है। सो इसका मीनिंग ऐसा नहीं कि स्ट्रॉन्ग रहा तो ड्रैग नहीं होगा, वो भी होगा, और वीक है वो भी होगा। बट जब हम नंबर ऑफ ज्योमेट्री ओवरलैप करते हैं रेफरेंस के लिए उस टाइम ये जो स्ट्रॉन्ग डायमेंशंस है वो अपने आप मॉडिफाई नहीं होते, जैसे एडजस्ट नहीं होते, अपने आप खुद को एडजस्ट नहीं करेंगे वो, आपको समझ में आएगा नेक्स्ट। जैसे हम कॉम्प्लेक्स 2D स्केच बनाएंगे तब आपको समझ में आएगा कि हम स्ट्रॉन्ग जब बनाते हैं डायमेंशन को स्ट्रॉन्ग में कन्वर्ट करते हैं दैट टाइम वो डायमेंशन अपने आप मॉडिफाई नहीं होते, अगर यूजर को मॉडिफाई करना है ड्रैग करके तब मॉडिफाई होंगे, बट शेप को एडजस्ट करने के लिए या कंस्टेंट को एडजस्ट करने के लिए वो मॉडिफाई नहीं होंगे। ओके, सो ये है स्ट्रॉन्ग और वीक का कुछ वो पॉइंट जो हमें ध्यान में रखना है। ये हो गया आपका कोसेंट्रिक सर्कल, अगेन हमें शीट को क्लीन करना है, तो ये हो गया क्लीन। नेक्स्ट सर्कल निकालते हैं, दैट इज 3-पॉइंट सर्कल बोलते हैं इसको। 3-पॉइंट सर्कल निकालने के लिए हमको सेंटर देना नहीं है, हमको 3-पॉइंट सर्कमफेरेंस के ऊपर के कौन से भी 3-पॉइंट लेने हैं। सो ये हो गया पहला पॉइंट, ये हो गया दूसरा पॉइंट, और तीसरा पॉइंट जहाँ बोल रखूँ जहाँ क्लिक करोगे वहाँ तीसरा पॉइंट, ये हो गया तीसरा पॉइंट। अभी इसका यूज़ क्या है, आप बोलोगे इसका सेंटर नहीं पता हमको, इसका रेडियस नहीं पता, ये 3-पॉइंट सर्कल निकालना क्यों, चलो उसका भी यूज़ बता देता हूँ। समझो ये स्क्वायर रेक्टेंगल है और ये रेक्टेंगल के बीच में मुझे सर्कल निकालना है, इस
तीनों रेक्टेंगल को टच करते हुए मुझे एक सर्कल बनाना है, उसका रेडियस नहीं पता मुझे, बट हाँ इस तीनों रेक्टेंगल का डायमेंशन और एक दूसरे से इनका डिस्टेंस मुझे पता है, ये सब फिक्स है, बट इन तीनों रेक्टेंगल के बीच में मुझे सर्कल निकालना है, तब वो डिफिकल्ट हो जाएगा। उस जिस सर्कल का रेडियस नहीं पता, जिस सर्कल का सेंटर नहीं पता, अगर वो निकालना है तो ये थ्री पॉइंट सर्कल का यूज़ कर सकता हूँ मैं। तो यहाँ एक पॉइंट, यहाँ दूसरा पॉइंट और तीसरा पॉइंट, डिस्प्ले कंस्ट्रेंट थोड़ा ऑफ करना पड़ेगा मुझे। चलो ये टच तो नहीं हुआ, चलो इसको हम टच कराते हैं। चलो हो गया ये टच। सो अभी अपने तीनों रेक्टेंगल इसका प्रॉब्लम हो गया, चलो इसको भी कंस्ट्रेंट कराते हैं। इंटरसेक्ट है ना, आपको टेंजेंट चाहिए हमें। सो चलो हो गया एडजस्ट। सो ये जो थ्री पॉइंट सर्कल है, ये तीनों रेक्टेंगल को टेंजेंट हो गया। सो ये जो सर्कल था उसका मुझे रेडियस नहीं पता था, उसका सेंटर कहाँ है वो नहीं पता था, सिर्फ इतना पता था कि ये जो थ्री रेक्टेंगल्स है उस थ्री रेक्टेंगल को ये टेंजेंट है। सो थ्री पॉइंट्स पता थे मुझे, उन थ्री पॉइंट के बेस के ऊपर मुझे सर्कल ड्रॉ करना था, उसका रेडियस और डायमेंशन ना पता हुए। सो इस तरह का अगर आपको ज्योमेट्री निकालना है तो ये थ्री पॉइंट सर्कल का यूज हो सकता है। किसी को डाउट है थ्री पॉइंट सर्कल का पर्पस क्या है, डाउट होगा तो अभी चैट बॉक्स में टाइप कीजिए, दूसरा एग्जांपल बताता हूँ। डाउट है कोणला, डाउट है का, फक्त यस एंड नो एवढंच टाइप करायचं वाय एंड एन चैट बॉक्स मध्ये। डाउट आहे नो सर, ओके नो 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 सर, ओके ओके ओके। चला असं टाईप करत जावं मध्ये मध्ये, म्हणजे मला वाटतं की मी एकटा बोलत नाही आहे कोणाबरोबर, लोक आहेत समोर, असं वाटतं की लोक समोर नाही असं वाटतंय मग तुम्ही काही बोलत नसल्यामुळे। चलो सो हे झाले थ्री पॉइंट सर्कल। थ्री पॉइंट सर्कल जर तुम्हाला आणखी एकदा जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर त्या रेक्टेंगलच्या आतमध्ये मला सर्कल काढायचं आहे। हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, काय होतंय, हा एक दुसरा पॉइंट, हा ओके। थ्री पॉइंट सर्कल अशा प्रकारे काढू शकतो, बट इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा स्क्वेअर पाहिजे होता हा एक्झॅक्टली, तर हा एक्झॅक्टली सर्कलची, हा सर्कल एक्झॅक्टली याच्या आतमध्ये आला असता, आता तो इंटरसेक्ट होतोय, ओके। सो एक्झॅक्ट स्क्वेअर किंवा एक्झॅक्ट इक्विलॅटरल ट्रायंगल असला असता तो हा सर्कल एक्झॅक्टली त्या ट्रायंगलच्या आतमध्ये किंवा त्या स्क्वेअरच्या आतमध्ये आला असता, ऑल साईड्स इक्वल असल्यामुळे, तर सध्या तो कुठे ना कुठे इंटरसेक्ट होणारच आहे। तो अशा प्रकारे या थ्री पॉइंट सर्कलचा आपण यूज करू शकतो, टूलचा आपण यूज करू शकतो। आफ्टर दॅट नेक्स्ट टाईप सर्कल आहे टँजंट सर्कल, ओके। बट टँजंट सर्कल नाव त्याचं बघून घेऊ आपण प्रत्यक्ष काय, तुम्ही एखाद्या सर्कलवरती एखाद्या टूलवरती क्रिएट केलं तर अशा प्रकारचं नोटेशन येतं किंवा प्रॉम्प्ट येतो की त्याच्या तो कशाप्रकारे आपण करू त्याचं नाव काय आहे, त्याला याचं नाव आहे थ्री टँजंट सर्कल। सो क्रिएट अ सर्कल टँजंट टू थ्री एंटिटी, आता त्यात तीन एंटिटी काही असू शकतात। आता याच्यामध्ये आपण थ्री पॉइंट सर्कल काढला, तर आपण थ्री पॉइंट सर्कल काढताना प्रॉब्लेम काय झाला होता की हा जो सर्कल आहे तो टँजंट किंवा इंटरसेक्शन यामध्ये डिफरेंशिएट होत नाही, बट फक्त तीन पॉईंटमधनं जायचं ना, तुम्हाला थ्री पॉईंट्स आपको जाना है ना, तो त्रिकोण से भी थ्री पॉईंट से वो जाएगा, कोणी ये नहीं देखेगा कि वो उस पॉइंट को टच करके जा रहा है या इंटरसेक्ट हो रहा है या क्या हो रहा है, वो नहीं देखेगा। सो अगर हमको सिर्फ टेंजेंट ही चाहिए, टेंजेंट ही होना चाहिए, तो ये थ्री टेंजेंट सर्कल का यूज कर सकते हैं, थ्री टेंजेंट सर्कल। बट थ्री टेंजेंट सर्कल करने के लिए पहले आपको कोई तो एंटिटी चाहिए जिसको आपको टेंजेंट कराना है, तो पहले हमको एंटिटी बनाना पड़ेगा। सो एंटिटी के लिए मैंने समझो तीन लाइन निकाल दिया, एक लाइन, ये दूसरी लाइन जो एक ट्राइंगल है, डिस्प्ले कंस्ट्रेंट करता हूँ, मतलब मुझे इक्वल लेंथ का समझ में आएगा। चलो ये ट्रायंगल मैंने बना दिया, अभी इस ट्रायंगल के अंदर मुझे सर्कल बना जो थ्री टेंजेंट रहे, थ्री लाइंस को टेंजेंट रहेगा, समझो इसको बनाया, इसको टेंजेंट चाहिए और
इस टाइम हो गया मेरा सर्कल टेंजेंट थ्री एंटिटी। अब यह थ्री एंटिटी क्या है, थ्री लाइंस आर द थ्री एंटिटी। अभी मैंने ये लाइन निकाला, ये एक रेक्टेंगल भी हो सकते थे, ये कुछ अलग शेप भी हो सकते थे, कुछ अलग एंटिटी भी हो सकते थे, अनस्टैंडर्ड या कॉम्प्लेक्स एरिया भी हो सकते थे जिसको मुझे टेंजेंट बनाना। तो इस वे से मैं एग्जैक्टली अभी किधर भी इंटरसेक्ट नहीं हो रहा, ये टेंजेंट है प्रॉपरली। जहाँ मैंने यहाँ रेक्टेंगल को निकाला था, फॉर एग्जाम्पल अभी एक रेक्टेंगल लेता हूँ और उसको थ्री पॉइंट टेंजेंट बनाना है मुझे। तो ये एक लाइन, ये दूसरी लाइन और एक तीसरी लाइन एग्जैक्टली उसको क्या हुआ, टेंजेंट ही हुआ। तभी मैंने बनाया था, वो इंटरसेक्ट हो रहा था। समझो जैसे बना के दिखाता हूँ, थ्री पॉइंट वाला, थ्री पॉइंट में प्रॉब्लम क्या हो रहा है, यहाँ यहाँ। अभी देखो ये तीसरे पॉइंट को इंटरसेक्ट हो रहा है, पॉइंट रख रहा है वो, जो पॉइंट मैंने सिलेक्ट किया उस पॉइंट से वो जाएंगा सर्कल, बट वो ये ध्यान में नहीं रखेगा कि उस वो इंटरसेक्ट भी हो रहा है। अगर हमको हमको सिर्फ ये जरूरत है कि वो पॉइंट से जाना चाहिए, इंटरसेक्शन का कुछ कंस्टेंट नहीं है हमारा, कुछ इतना इंपॉर्टेंट क्या, इतना उसका कुछ वैल्यू नहीं है, इंटरसेक्ट हुआ तो चलेगा हमको, तो देन हम थ्री पॉइंट सर्कल से काम चला सकते हैं। अगर हमें टेंजेंट ही चाहिए तो टेंजेंट वाला ही सर्कल सिलेक्ट करना पड़ेगा। ओके, सो ये है इस तरह से वो क्या हो रहा है, टेंजेंट ही बना रहा है। ठीक है, थ्री एंटिटी को टेंजेंट और इस लाइन को और इस लाइन को वो टेंजेंट हो गया। सो दिस इज योर थ्री टेंजेंट सर्कल। चलो अभी ये दूसरा टूल है सर्कल में, दैट इज इलिप्स। इलिप्स निकालना है हमें, इधर इलिप्स अगर के अलग टूल नहीं है, सिर्फ इलिप्स है। ओके, सो ये है इलिप्स। जिस तरह से आप ड्रैग करोगे उस तरह से वो शेप बनने वाला है। आपको सिर्फ सेंटर पॉइंट पहले बताना पड़ता है। चलिए अगर ये टूल लिया मैंने, सेंटर पॉइंट बताओ, सेंटर लोकेट करो, उसके बाद सर्कमफेरेंस। ओके, ऐसे बनता है। ठीक है, और जैसे आप क्लिक करोगे इलिप्स टूल से बाहर निकलो, आपको क्या पूछ रहा है, आर एक्स और आर वाई टू एक्स होते हैं किसी भी इलिप्स के, मेजर एक्सेस एंड द माइनर एक्सेस। तो अभी ये आर एक्स एक्सेस है हॉरिजॉन्टल, इसके अगर उसको 30 करता हूँ मैं, और इधर आर वाई करके दिख रहा है, दैट इज वाई एक्सेस को 12 करता हूँ या 11 जो भी है। ओके, इस तरह से इलिप्स के डायमेंशन मॉडिफाई होते हैं। इलिप्स निकालते टाइम आपको सिर्फ सेंटर पॉइंट लोकेट करना है, बाहर उसके बाद ड्रैग करो कर्सर को किसी भी तरीके से, यू विल गेट द इलिप्स, एंड आफ्टर दैट मेजर एंड माइनर एक्सेस को मॉडिफाई करना है। सो इस तरीके से हमने ये जो थ्री टूल्स है, थ्री कौन कौन से टूल्स, लाइन, रेक्टेंगल एंड द इलिप्स, ये थ्री टूल्स समझ में लिया, समझ में आ गए हमारे। ओके, अभी आपको कोई डाउट है तो पूछ लो, हम इसके बाद ये जो सेशन है वो टर्मिनेट करेंगे। अगर आपको कुछ डाउट होता हो तो मुझे पूछो।